चांगलाच धडा मालिकेचा पहिला भाग नुकताच भेटीला आला आणि त्यानिमित्त मालिकेच्या टीमने एकत्र येत खूप धमाल केली. पण भाग भेटीला यायच्या आधी नक्कीच सगळ्यांच्या स्फोटात गोळ आला होता. अखेर इतके दिवस जे व्हायरल होत होतो प्रोमोज, त्याच्यावरचे रिॲक्शन्स, ते अखेर आता भेटीला येणार आहे. सो बाप रे, तू असं म्हणल्यावर माझ्या पोटात गोळा आला की खरंच थोड्या काहीच तासामध्ये लोकांना दिसणार आहे आम्ही इतके दिवस जे शूट करत होतो. आणि जेव्हा एपिसोड पाहण्याची वेळ आली तेव्हा मालिकेची टीम अगदी भावूक झाली होती. खास करून यात मुख्य भूमिकेत दिसणारी अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे हिला स्वतःला आणि पहिला एपिसोड पाहून अगदी भरून आलं. तिचे अश्रू ती रोखू शकली नाही. नकळत शिवानी रडू लागली खरी, पण तिच्या शेजारी बसलेली तिची ऑनस्क्रीन सासू म्हणजेच अभिनेत्री कविता लाड यांना ते जाणवलं आणि त्यांनी अगदी सहज आणि तितक्याच मायेनं तिला सावरलं सुद्धा. तिच्या डोक्यावरून हात फिरवला, पण त्यात तिला बराच धीर मिळाला असेल हे मात्र नक्की. तसंही त्या स्वतः म्हणाल्याच की मृणाल कुलकर्णी यांची सून म्हणजे त्यांच्या मैत्रिणीची सून ही त्यांना त्यांची सून वाटते आणि म्हणून काम करायला मज्जा येते. दोन गोड माणसं तुमच्यासोबत ऑन स्क्रीन आहेत, ते म्हणजे क्रिशी आहे आणि शिवानी आहेत. आणि मृणाल ताईंना तुम्ही गेले अनेक वर्ष, तर तिची सून जेव्हा इथे सून म्हणून येते तेव्हा सगळं कसं? मी खरं सांगू का, म्हणजे शिवानीच्या लग्नात सुद्धा मी गेले होते, त्यामुळे तू म्हणतेस असं की मृणालची सून असल्यामुळे ती कुठेतरी माझी सून असल्यासारखं मला एक फील येतो. ऋषीला मी ऋषीबरोबर कधीच काम केलं होतं, पहिल्यांदाच त्याला भेटले. पण मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की दोघंही मुलं जी आहेत ना, ती इतकी सिन्सिअर आणि इतकी फोकस्ड आहेत आणि इतकं त्यांचं कामावर लक्ष आहे की मला आनंद होतो या दोघांबरोबर काम करायला. तसा शिवानी सुद्धा कविता यांच्या सोबत काम करताना अतिशय छान वाटतंय असं म्हणताना दिसलीच. ऑफ स्क्रीन तर खूप मवाळ हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो ते कसं ऑन अँड ऑफ असतं आणि त्यांच्यासोबत काम करण्याची कशी आता सगळं कशी जुळवाजुळव सुरू आहे? आम्हाला खूप मजा येते आणि मुळात ना आम्ही कुठेच ऑकवर्ड नव्हतो पहिल्या दिवसापासून, आणि ह्याचं पूर्ण श्रेय तिला जातं. तू म्हणालीस तसं तिच्यामध्ये इतकी वॉर्म्थ आहे आणि इतका गोडवा आहे की कधी आम्हाला भीती नाहीच वाटली आणि तिने समजून घेतलं आम्हाला आणि इतके छान सीन्स होत गेले की हा विचारच नाही मनात आला की आपण इतक्या मोठ्या सिनियर बरोबर काम करत आहोत. कविताताई बरोबर मला ते मुलाचं आणि आईचं बॉन्डिंग क्रिएट करायला काही फार एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत पहिल्या दिवसापासून, कारण ते तिच्याकडून तिनं खरं तर ते तिचं मोठेपण आहे, तिच्याकडे ते क्रेडिट जातं. ती खूपच डाऊन टू अर्थ आणि खूपच गोड आणि खूप चांगली को ॲक्ट्रेस पण आहे. थोडक्यात काय तर ऑन स्क्रीन या सासूसुना एकमेकींना ठसका दाखवताना दिसतील, पण पडद्यामागे या दोघींची छान गट्टी जमणार आणि त्याची सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला शिवानी आणि कविता यांची ऑन स्क्रीन सासूसुनेची जोडी कशी वाटली आणि ऑफ स्क्रीन त्यांचं हे नातं खुलतंय त्याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.